आज दिनांक 12/11/2021 शनिवार को भुसावल बाजारपेट पुलिस स्टेशन में तिरुपुरा में घटी घटना के विरोध में महाराष्ट्र में निकले विरोध प्रदर्शन हिंसक होने की वजह से शांतता समिति की मीटिंग रखी गई थी, जिसमें भुसावल शहर शांतता समिति के पदाधिकारियों ने पुलिस प्रशासन को यह आश्वासन दिया कि भुसावल शहर में आज तक कोई भी सांप्रदायिक घटना नहीं हुई और न कभी होंगी। भुसावल में सभी धर्म जाति के लोग मिलजुल कर प्रेम से अपना जीवन बिताते हैं व आगे भी बिताते रहेंगे। वही इस समय बाजारपेट प्रभारी PI गजानन सर व API मंगेश गोटला ने हिंदू मुस्लिम भाइयों को आवश्यक सूचनाएं दी। इस मीटिंग में हमी सेवा फाउंडेशन के अध्यक्ष रेहान जलील कुरैशी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सदस्य इलियास मेमन, फारूक शेख, नगर सेवक मुकेश गुंजाल, नगर सेवक राठी सर, सिकंदर खान, नगर सेवक जाकिर खान और अन्य सामाजिक कार्यकर्ता मौजूद थे। BK टाइम न्यूज लाइव के लिए सद्दाम हुसैन खाटिक की रिपोर्ट। कि सध्या त्रिपुरामध्ये काही घटना घडल्याच्या अफवा पसरत आहेत आणि त्या अफवाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही समाजकंटक जे आहेत ते रस्त्यावर येऊन काही गोंधळ घालण्याचा आणि महाराष्ट्राची शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी या संबंधानं दोन्ही समाजाच्या लोकांनी आणि पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व समाज शांतताप्रिय लोकांनी कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास न ठेवता आणि कोणत्याही माहिती चुकीच्या माहितीच्या आधारे कोणत्याही शांतता भंग न करता कोणतेही उद्रेक करू नये, एखादा दंगल तणाव असा होऊ नये या संबंधानं मार्गदर्शन करण्यात आलं त्यांना आणि काय काय होऊ शकतं, कोणत्या कोणत्या समाजाच्या घटकामध्ये कशा कशा अफवा पसरू शकतं याबद्दलची माहिती दिली आहे। तरी यापुढं भुसावळ शहरामध्ये शांतता राहावी आणि महाराष्ट्रात जर आपली बातमी जात असेल तर सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कुठलं तरी काहीतरी झालं म्हणून मी माझं घर खोदतो, माझं घर जाळतो, माझ्या शेजारच्या जाळतो असं काही प्रकार करू नका आणि आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवा। सर व्हॉट्सअपबद्दल काय म्हणणार तुम्ही? लोक व्हॉट्सअपवर काय पण टाकून देत आहेत त्याच्यावर काय बोलणार? व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर जे काही येतं तर त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात आणि त्याच्यात कोणत्या उद्देशाने ती बातमी पसरवतं याचं त्या बातमी पसरवण्यातच त्याचा अंदाज असतो। तर ती हे गुन्हेगारी कृत्य आहे अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा निदर्शन असतं तेव्हा आम्ही त्याच्यावर आमच्या सायबर सेलच्या मार्फतीनं सगळी माहिती काढून कारवाई करतोच। पण जनतेला असं आव्हान आहे की व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया याच्या आधारे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, सगळ्या बनावट आणि फेक बातम्या तयार होऊ शकतात। तरी या गोष्टीने आपण अलर्ट असलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं नुकसान अशा चुकीच्या अफवांवरून करून घ्यायला नको।